नमस्कार, मी सागर जोशी. टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9 माध्यमातून. आणि सुरुवातीला आरक्षणावरून जे सध्या राजकारण सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण. अधिसूचनेची अंमलबजावणी उद्यापासूनच करा. विशेष अधिवेशन घेऊन सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रुपांतर करा. जरांगे यांची सरकारकडे मागणी. 10 तारखेपर्यंत मराठा आंदोलकांवरील सगळे गुन्हे मागे घ्या. जरांगे यांचा सरकारला अल्टिमेटम. सरकारमध्ये 2 भूमिका बघायला मिळत आहे त्यावर आमचा आक्षेप. म्हणूनच 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा निर्णय. जरांगेंकडून स्पष्ट. एकीकडे सह्यांचं पत्र देता आणि दुसरीकडे केंद्रात जायच्या गोष्टी करता. मराठ्यांची तुम्हाला गरज नाही का? लोकांचं ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं आहे का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरून जरांगे पाटलांचा सवाल. मनोज जरांगे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर नतमस्तक. गडावर शिरकाई देवीचं देखील दर्शन घेतलं. तब्बल 5 महिन्यानंतर आता जरांगे आपल्या घरी जाणार. भुजबळ किती नमुना, ओबीसी समाजाला चांगलंच माहिती. छगन भुजबळांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. मनोज जरांगे यांचा छगन भुजबळांवर पुन्हा एकदा निशाणा. धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कसं देत नाही तेच बघतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू द्या मग बघतो. जरांगे पाटलांनी सरकारला अक्षरशः दम भरला. मनोज जरांगेंना राज्य मागासवर्ग आयोगाचं माजी सदस्य लक्ष्मण हाके यांचं खुलं चॅलेंज. जरांगेंना गोरगरीब मराठा मुलांचं काहीही पडलेलं नाही. ते ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करण्याची भाषा करताय. शिंदेंनी संविधानिक पदावर राहून उल्लंघन केल्याचा देखील हाके यांचा आरोप. 5 फेब्रुवारीपासून राज्यभरामध्ये ओबीसी महा एल्गार यात्रेचं आयोजन. मराठवाड्यातून यात्रेला सुरुवात होणार. भुजबळ आणि पडळकर नेतृत्व करणार.